नमस्कार, मी दिनेश सोनवणे। आज आंतरराष्ट्रीय जल दिन, आपल्यासोबत आहेत गोदाप्रेमी देवांग जानी सर। जानी साहेब नमस्कार। नमस्कार। दैनिक देशजूतच्या वतीने आपलं स्वागत। तुम्ही सर, एक विषय असा होता की आज आंतरराष्ट्रीय जल दिन आहे, आपण पाण्याचं जे काही नियोजन आहे तर ते कसं ठेवलं पाहिजे, काय सांगाल याविषयी थोडंसं? सर्वात गोष्ट एक प्रत्येक व्यक्तीने, इच अँड एव्हरी भारतीय व्यक्तीने एक खुणगाठ बांधून घेतली पाहिजे। का नद्या या निसर्गनिर्मित असतात, मानवनिर्मित नव्हे। त्यामुळे त्याच्यामध्ये मानवीय हस्तक्षेप हा अनादिकालापासून वर्जित आहे। कुठल्याही साधू संत महंत ऋषी मुनी सरकार प्रशासन असा दावा करू शकत नाही का एक्स वाय झेड नदीची निर्मिती आम्ही केली। तुम्ही नदीमध्ये नदीला अडवाल, प्रवाह अडवून तुम्ही धरण बांधू शकता, पण नदीचं निर्माण तुम्ही करू शकत नाही। तर जोपर्यंत नद्या स्वस्त राहत नाही तोपर्यंत तुम्हाला पाण्याची टंचाई भासत राहणार। तुम्ही जर 50, 60, 70, 80 वर्ष आधी तुम्ही गेले तर पाणी टंचाई हा विषय नव्हता, प्रदूषण हा विषय नव्हता। का? कारण की तुमच्या ज्या स्थानिक नद्या आहेत, एक्स वाय झेड कुठलंही शहर असो गाव असो, तिथली जी नदी आहे ती नदी स्वस्त असते। त्याला जोडणाऱ्या ज्या उपनद्या आहेत त्या जर स्वस्त राहिल्या तर माणसाचं जसं हेल्थ जशी स्वस्थ राहते तसं नद्या स्वस्थ राहिल्या पाहिजे, असं एक सर्वसामान्य माफक अपेक्षा असली पाहिजे। नाशिकच्या जी काही गोदावरी आहे तर त्याच्यात काही घाट बांधण्यात आले होते आणि त्यानंतर तुम्ही खूप संघर्ष केला आणि त्यानंतर ते आत्ता काँक्रिटीकरण काढण्यासाठी सुरुवात झाली आहे, बरेच कुंड ओपन करण्यात आले आहेत, तर याचा काय फायदा म्हणजे भविष्यात काय फायदा होईल आणि सद्यस्थिती काय आहे त्याची आता? दिनेश भाऊ, मला एक सांगा बरं तुम्ही, सन 2002 आधी प्रिंट मीडिया इलेक्ट्रॉनिक मीडियामध्ये एकही मला बातमी दाखवून द्या, सिंगल बातमी किंवा सिंगल न्यूज, का गोदावरी पोल्युशन होत आहे किंवा गोदावरी प्रदूषण संदर्भातली मला एकही बातमी दाखवा। माझ्या ओपन चॅलेंज आहे। का? कारण की नव्हतं ना प्रदूषण। प्रदूषण कधीपासून झालं सुरुवात? 2001 नाशिक म्युन्सिपल कॉर्पोरेशनने रिव्हर बेडमध्ये कॉन्क्रिटायझेशन केलं आणि कॉन्क्रिटायझेशन झाल्यानंतर प्रदूषणाचा विषय आला का नाही? आपली गोदावरी नदीचे मूळ तुम्ही रचना समजून घ्या। ज्यावेळेस आपण कुठल्या शहरात राहतो तर तिथली भौगोलिक रचना आपल्याला माहीत पाहिजे, तिथला इतिहास आपल्याला माहीत पाहिजे। माहीत नसेल तर आपण माहीत करून घेतला पाहिजे। आज दुर्दैवाने सांगावं लागतं, शासन प्रशासन आणि लोकप्रतिनिधी हे तिन्ही उदासीन आहे, उदासीन आखाड्याचे महंत झालेले आहे स्वयंघोषित हे लोक, हे दुर्दैवाने सांगावं लागतं मला। त्याचं कारण असं आहे का त्याचा तुम्ही जर अभ्यास केला तर आपल्या असं लक्षात येतं का गोदावरी नदी ही स्वप्रवाही नदी होती। ती गंगापूर धरणाच्या पाण्यावर कधीच डिपेंडंट नव्हती हो, तिला परावलंबी तुम्ही लोकांनी केलं। गोदावरी नदीचा मोठा प्रवाह होता। आता गंगापूर धरणाच्या इथं आपण गेल्यावर आपल्या लक्षात येतं का गोदावरी नदीचा प्रवाह किती मोठा असेल। तो प्रवाह अडवण्यात आला 1956 आणि नंतर मग तिथं गंगापूर धरणाची निर्मिती झाली आणि नंतर मग धरणातून पाणी सोडलं तर गोदावरी नदी, अन्यथा गोदावरी नदी नाही। आता जे गोदावरी नदी खालचे जे जिवंत पाण्याचे स्रोत होते ते स्रोत आता रिव्हर बेडमध्ये कॉन्क्रिटायझेशन केलं त्यामुळे ते बुजले गेले आणि बुजले गेले त्यामुळे नदी अप्रवाही झाली आणि अप्रवाही नदी झाली, वाती राहिली नाही त्यामुळं ती प्रदूषित झाली। आता योगायोगाने जे 2 कुंडातलं कॉन्क्रीट काढलं त्याच्यातल्या 165 डंपर कॉन्क्रीट काढलं ना, 165 डंपर, त्याच्यातला आपण सारासार जर विचार केला म्हणजे 165 हिशोने आपण जर विचार केला तर 18 हिशोने केला 2970 एवढं कॉन्क्रीट काढण्यात आलंय फक्त 2 कुंडातून। आणि एक आनंददायी बाब अशी आहे की प्रत्येकाने अभिमानाने नमूद केली पाहिजे, याच्यावर चर्चा व्हायला पाहिजे, हा पॉझिटिव्ह मेसेज आहे आणि तो वर्ल्ड वाईड गेला पाहिजे। मेसेज असा आहे का 19 आपण रिव्हर बेडमधलं कॉन्क्रिटायझेशन काढल्यानंतर सुद्धा नदीपात्रातले जिवंत जलस्रोत हे आज रोजी सुस्थितीत आहे, याच्या का फंडीवंडी पिटत नाही, याचं भूषण का करत नाही, का या गोष्टी? आता देवांगजानी हा निमित्त होता, देवांगजानीबद्दल तुम्हाला काय अडचण असेल किंवा त्यांनी केलं तर तुम्हाला आवडलं सोडा ना, आपण जे गोदावरी नदीचं येते आम्ही निमित्त मात्र होतो, आमचा विषय संपला, आमचा रोल संपला, आम्ही साईडला बसलो, आम्ही आता काम धंदा करतो। सांगायचं उद्दिष्ट असं आहे की एवढा मोठा विषय 19 जिवंत जलस्रोत जर सुस्थितीत असतील, ते पुनर्जीवत झालेले, तर त्याची दिवंडी पेटा वर्ल्ड वाईड हा विषय जाऊ शकतो, याच्यावर PhD होऊ शकते, त्या बाबतीत सर्व शासन प्रशासन उदासीन दिसतं मला।
बऱ्याचदा आता आपण बघतो की गोदावरी नदी आता इथे म्हणजे रामवाडी पुलापासून पुढे आला आपल्याला की आपल्याला गोदावरी नदी व्यवस्थित दिसते, पण थोडंसं मागे गेलं किंवा इथून दशक पंचकच्या थोडंसं पुढे गेलं समजा, तर त्या ठिकाणी जे काही गटारीचं पाणी आहे किंवा प्रदूषित पाणी म्हणू आपण त्याला, की ते सोडलं जातं तिथं फेस वगैरे तो खाली तिकडे दशककडे दिसतो पाण्याला, परत इकडे सुद्धा बरेचसे असे मल्हारखान वगैरे जो परिसर आहे तिकडे थोडंसं प्रदूषित पाणी जे आहे तर ते या ठिकाणी दिसतंय. म्हणजे अजूनही गोदावरीमध्ये प्रदूषण आहेच, प्रदूषित होतेच ते, तर याच्यासाठी महापालिकेने काय केलं पाहिजे आणि काय प्रयत्न झाले पाहिजे ते कोणाच. फार चांगला विषय तुम्ही काढला. आपल्या देशदूतच्या माध्यमातून आपले जे दर्शक वर्ग आहे त्यांच्यापर्यंत ही माहिती जाईल. अप्पर स्ट्रीम म्हणजे रामवाडीचा मागचा भाग, त्याला अप्पर स्ट्रीम म्हणतो आपण, आणि डाऊन स्ट्रीम म्हणजे तपोवनाच्या पुढचा अमरधामच्या पुढचा भाग. मला सांगा बरं, सतरा पुरातन कुंडांसाठी जे आपण भांडलो, कोल्टापर्यंत गेलो, आदेश केले, डिकॉन्क्रिटायझेशनला सुरुवात झाली, हे सतरा प्राचीन कुंड कोणी बांधले होते? अहिल्यादेवी होळकर, बाजीराव पेशवे प्रथम, गोपीगावी पेशवे किंवा इतर त्यांचे सरदार दिवान असतील त्यांनी बांधलेले कुंड होते. त्यांनी अप्पर स्ट्रीमला बांधले नाही, न डाऊन स्ट्रीमला बांधले, स्पेसिफिक या स्ट्रेचमध्ये बांधलेले. ब्रिटिशरांनी काय नमूद केलं आहे बॉम्बे प्रेसिडेन्सी नाशिक गेझेटर 1883 का होली स्ट्रेच आहे म्हणजे धार्मिक पट्टा, त्या धार्मिक पट्ट्या स्पेसिफिक भागामध्ये त्यांनी बांधले. आता अहिल्यादेवी होळकरांचं भारतभर काम, फक्त नाशिकपुरतं नव्हे, भारतभर त्यांनी घाट बांधले, बारव बांधल्या, वीर बांधल्या, कुंड बांधली. बरोबर. तर त्यांचा अभ्यास किती असेल तर त्यांनी हीच जागा का निवडली आणि त्या भागातच का त्यांनी कुंडांची निर्मिती केली? तिथं मुबलक प्रमाणात जिवंत जलसाठा होता त्यामुळे त्यांनी केली. त्यावेळेस तर धरण वगैरे नव्हतं, त्यावेळेस तर कुठलाही काही विषय नव्हता, पाणी अडवलेलं नव्हतं, स्ट्रेट वे पाणी यायचं. सांगायचं उद्दिष्ट असं आहे का महापुरुषांनी बांधलेले ते त्यांच्या बरोबर दूरदृष्टी ठेवून त्यांनी बांधलेले कुंड आहे. सर्व आपल्याला आपल्या पूर्वजांनी दिलेले, ते फक्त आपल्याला कल्चर आणि हेरिटेज, संस्कृती आणि हेरिटेजचं जतन करायचं फक्त आपलं काम, आपण ते फक्त मेंटेन करायला पाहिजे होतं. ते मेंटेन न करता जे औरंगजेबाने जे त्या काळात केलं, जसे आपले मंदिरं तोडले, घाट तोडले, त्याप्रकारे जर आपण त्या औरंगजेबी वृत्तीने वागायला लागलो तर कसं काय चालायचं? त्यामुळे ही परिस्थिती ओढवली. आणि एक सर्वात मोठी आनंदाची गोष्ट आहे म्हणजे देवत्व जे म्हणतो ते याच्यामध्ये पण असू शकतं, बाई माणसामध्ये असू शकतं किंवा कुठल्या व्यक्तीमध्ये असू शकतं, ते देवत्व मी तर मानायला लागलो अहिल्यादेवी होळकर, पूर्वीपासून मानत होतो पण अजून त्यांच्याबद्दल आदर वाढला. कप्पा कुदरत कशी ओढून घेऊन येते त्याचं एक सुंदर उदाहरण म्हणजे अहिल्यादेवी होळकर. ट्रायल बोर्डसाठी GHDA दोन स्पॉट लोकेशन दिले होते, एक रामकुंडावर दिलं होतं आणि एक अहिल्यादेवी होळकर कुंड्याच्या पहिल्या पायरीवर दिलं होतं. नियती बरोबर अहिल्यादेवी होळकर कुंड्यापर्यंत नाशिक स्मार्ट सिटीच्या अधिकाऱ्यांना घेऊन आली. अहिल्यादेवी होळकर कुंड्याच्या इथं त्यांनी ट्रायल बोर्ड घेतला, 60-70 फुटाला पाणी लागलं, 1.5 इंची पाणी लागलं आणि 1 मिनिटाला 42-44 लिटर पाणी आज रोजी बाहेर येत आहे 24 आवर्स नॉन स्टॉप. याचा आपण भूषण करणार का नाही, याच्याबद्दल चर्चा करणार का नाही? कुठली वीर असो किंवा बोर असो तिथलं पाणी आटतं ना हो, प्रत्येक याला लिमिट आहे ना, उपसा केल्यानंतर पुनर्भरण तर करावं लागतं का नाही? आज आपलं सेव्हिंग अकाउंट आहे फॉर एक्झाम्पल, त्याच्यामध्ये 1 लाख रुपये रोज तुम्ही 50,000, 10,000, 15,000 काढले तर बॅलन्स तुमचा झिरो होईल ना, मिनिमम बॅलन्स होऊन बॅलन्स तुमचा झिरो होईल ना, तुम्ही विड्रॉल करू शकत नाही. तिथं डिपॉझिट तर करावे लागतील का नाही? का नसते विड्रॉल, पण इथं सर्वात मोठी किमी आहे ना, म्हणजे नैसर्गिक किमी अशी आहे तिथे का तिथं तुम्ही जेवढं पाहिजे तेवढं पाणी उपसा करा ना, पाणी आटत नाही ना. आणि मी नाही म्हणा, स्मार्ट सिटीची जी PMC कंपनी आहे, पोर्टफोलिओ मॅनेजमेंट कन्सल्टिंग कंपनी, त्यांनी घेतलेला ट्रायल आहे, त्याची आकडेवारी आहे, त्याचा अहवाल आपल्याकडे ऑन रेकॉर्ड आहे तो विषय. का 24 तास मोटर चालवून सुद्धा, 5 HP मोटर चालवली त्यांनी, तरी सुद्धा तिथलं पाणी आटत नाही, किती मोठा चमत्कार आहे. या बाबतीत आपण काहीतरी केलं पाहिजे, याच्यावरून सिद्ध होतं का गोदावरी नदी पात्रा परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात जिवंत जलस्रोत हे. जाऊ द्या, आता नदी पात्रातलं विषय 2 मिनिटं आपण बाजूला ठेवू. सरदार चौक ते कपालेश्वर मंदिर, परत आता तुम्ही बाहेर पाहिलं असेल तर सिवर लाईनचं काम सुरू, खोदकाम केलंय. आता तिथं रस्त्यावर 5 आणि 6 फुटाला पाणी लागायला लागले, काय सांगायचं जातं तुम्हाला? 5 आणि 6 फुटाला यांनी जेवढे चेंबर्स बांधले ना, साईबाबा मंदिर बाहेरचे चेंबर, समोरची अहिल्याराम व्यायामशाळा समोरचं चेंबर, ते आत्ता माझं असं म्हणणं आहे, म्हणजे माझं उघड दावा आहे का तुम्ही ओपन करा आणि पा किती पाणी भरलेले, अख्खे चेंबर गच्च्या पाण्याने भरलेले, अख्खे जिवंत जलस्रोत. आता भूगर्भातले जे जिवंत जलस्रोत जी नैसर्गिक देण आहे आपल्याला दिलेली, त्याचं मेंटेन करणं आपलं काम नाही. तिथं तुम्ही गटर लाईन वगैरे करून ठेवलेले आहे, अख्खे चेंबर अजून तर सिवर लाईन जोडली नाही तुम्ही, आणि ते अख्खे चेंबर जिवंत जलस्रोतने अख्खे भरलेले आहे.
म्हणजे तुम्ही जे निसर्गाने जे दिलेले नैसर्गिक देण ते आपण मेंटेन केली पाहिजे. भूगर्भातला साठ आहे त्याची तुम्ही अख्खी वाट लावून राहिले. ज्या भागात गरज नसताना तुम्ही अकारण काम करताय, उपयुक्तता असली पाहिजे कुठल्याही कामाची. उपयुक्तता शून्य या कामांची. आता एक हा झाला नदीचा आणि एकूण सगळा मुद्दा, पण मग हे जे पाण्याचं लिकेज आहे नाशिकमधल्या काही इमारतींमध्ये तर ते पण भरपूर प्रमाणात आहेत, तर हे लिकेजमधून पण बरंचसं पाणी वाया जात आहे, तर याला काय करायला पाहिजे आणि काय वाटतं तुम्हाला एकूण एक जलतज्ञ? यासाठी नाशिक स्मार्ट सिटीनी सर्वे केलेला आहे, तो रिपोर्ट पब्लिकली पब्लिश केला पाहिजे. तो रिपोर्ट का दाबून ठेवला आहे त्यांनी? माझा उघड उघड आरोप आहे त्यांच्यावर का तुम्ही त्याच्यासाठी 3.5 लाख रुपये खर्च केलेले वॉटर लिकेजेससाठी. तुम्ही ऑलरेडी नाशिक स्मार्ट सिटी म्युन्सिपल कॉर्पोरेशन लिमिटेडने ऑलरेडी सर्वे केलेला आहे, तो रिपोर्ट पब्लिकली करा ना. त्याचे किती टक्के गळती आहे, कोणाच्या चुकांमुळे गळती आहे ते लगेच लक्षात येईल ना. म्हणजे प्रत्येक गोष्ट ठीक आहे, पब्लिकचे पार्टिसिपेशन किंवा पब्लिकची जबाबदारी आहे, पण महापालिकेचे किती लिकेज आहे ही कळू द्या. म्हणजे आपल्याला असं म्हणायचं आहे का जे धरणातून जे पाणी महापालिकेकडून नाशिककरांसाठी येतं तर त्याच्यामध्ये बरेचसे लिकेज आहेत असं? लिकेजेस आहेत ना, तो रिपोर्ट आहे ना स्मार्ट सिटीने, तो रिपोर्ट केला. 3.5 लाख रुपये बिल दिले आहे, त्याच्या बिल दिलं त्याचा अर्थ काय झालं? सर्व कंप्लीट झालं, तो पब्लिकली पब्लिश करा का करत नाही? तो विषय येऊ द्या महासभेवर, येऊ द्या जनतेसमोर, येऊ द्या मीडियाच्या माध्यमातून, काय येत नाही ते. एक सर्वसामान्य माणसांनी जर पाण्याच्या बचतीसाठी काही नियोजन करायचं आहे तर याच्यासाठी काय सांगाल? एकदम साधी गोष्ट आहे का, आपल्याला पाण्याची किंमत कळत नाही कारण की आपल्याकडे मुबलक प्रमाणात पाणी साठ आहे. आणि जर तुम्ही जळगाव भुसाळ वगैरे साईडच्या पुढं जायला, विदर्भ वगैरे साईडला झालं तिथल्या लोकांना पाण्याची किंमत आहे कारण तिथं टंचाई भासायला लागली. 5-25 वर्षांनी त्यांच्यासारखीच आपली गत होणार, हे माइंडसेट ठेवा. आता तुम्हाला एक गोष्ट म्हणजे मला तर ते पटलं नाही, तर मी 2 क्रॉस व्हेरिफिकेशन केलं. स्कॉटलंडमध्ये त्यांनी तो वॉटर इंडेक्स वगैरे सध्या लिस्टेड केला आहे, म्हणजे जसं कमोडिटी मार्केट असतं, इक्विटी मार्केट असतं, तसं वॉटर इंडेक्स मार्केट त्यांनी ते लिस्टेड केलं आहे स्टॉक मार्केटमध्ये. म्हणजे तिथपर्यंत म्हणजे विदेशी लोक सुद्धा याच्यावर आता एकदम सिरियसली विचार वगैरे करायला लागले, कारण की तुम्ही ब्लड बनवू शकत नाही तसं वॉटर पण तुम्ही बनवू शकत नाही. तर या प्रकारे जर तुम्ही जर सर्वसामान्य माणसांकडनं जर आपल्याला जर करायची असेल अपेक्षा तर एकच केलं पाहिजे की आता प्रत्येकाच्या घरामध्ये वॉटर फिल्टर आहेत, आरओ आहेत. आरओमधलं जे वेस्ट वॉटर असतं ते 99% ठिकाणी मी पाहिलं आहे का ते डायरेक्टली ते लोक डिस्चार्ज करून गटारीमध्ये किंवा सिंकमध्ये ते सोडून देतात. तर ते पाणीचा जर आपण पुनर्वापर केला, रियूज केला तरी होऊ शकतं. आणि मेन म्हणजे पुनर्भरण करण्यासाठी आपल्याकडे मोकळे मैदान पाहिजे जिथं पाणी झिरपलं पाहिजे, जिरलं पाहिजे पाणी. आता अडचण अशी आहे का स्मार्ट सिटी अंतर्गत जे काम झालं भालेकर मैदानाच्या इथे ते मैदान होतं, तर पूर्वी पाऊस पडायचा तर पाणीमध्ये झिरपायचं. आता तिथं सर्व कॉन्क्रीट आणि पॉवर ब्लॉक वगैरे टाकले त्यामुळे पाणी आता मध्ये शिरणार नाही. प्रत्येक ठिकाणी ती परिस्थिती झालेली. जे ग्राउंड वगैरे आहे, जे आपले रिचार्ज सेंटर म्हणतो आम्ही त्यांना, का जिथं रिचार्ज व्हायला पाहिजे वॉटरचं, ती सिस्टीम तर कमीत कमी तुम्ही जिवंत ठेवा. मुख्य नदी, आता नदीच्या बाबतीत म्हटलं आपण, नदी हे सर्वात मोठं रिचार्ज सेंटर असतं. पण रिचार्ज सेंटर जर गाळ्याने भरलेलं असं, कॉन्क्रीटनी भरलेलं असं, गटारीच्या पाण्याने भरलेलं असं किंवा डायरेक्ट गटारी जर सोडलेलं असतं तर रिचार्ज कसं काय होईल? बरं असं आणि हे जे शासनाच्या ज्या काही योजना आहेत, म्हणजे पाणी आडवा पाणी जिरवा असेल किंवा वॉटर हार्वेस्टिंग वगैरे जे काही प्रोजेक्ट आहेत, तर त्याच्यामध्ये त्या कितपत प्रभावी ठरतील या अशा काम याच्यात काय वाटतं? वॉटर हार्वेस्टिंग एक्झॅक्टली फक्त कागदोपत्री योजना आहे, त्याचे इम्प्लिमेंटेशन शून्य. काही नागरिक स्वतःहून, जे लोक जागृत नागरिक आहेत ते लोक स्वतःहून पालन करायचा प्रयत्न करतात, पण त्याचं प्रमाण फार अल्प आहे. नाशिकचं पॉप्युलेशन वगैरे पाहता प्रत्येकाने ते कुठल्या ना कुठल्या परिस्थितीत ते केलं गेलं पाहिजे, पण होताना ते दिसत नाही. याच्यामध्ये एकच केलं गेलं पाहिजे का सरकार प्रशासनाने काहीतरी स्वतःहून करून दाखवलं पाहिजे. चॅरिटी बिगन्स एट होम असते, प्रत्येक गोष्टी नागरिकांवर ढकलून नाही झालं, सरकारने काहीतरी केलं त्याच्यामध्ये. आता उपनद्या, उपनद्या हे सर्वात मोठे आपल्या, जसं गोदावरी हे आपल्या नाशिक शहरातलं हाल्ट आहे, त्याच्या उपनद्या ज्या असतात ते त्याच्या वेन्स आहे, त्याच्यामुळे हाल्ट फंक्शन व्यवस्थित करतो. त्याच्यामध्ये कुठली अरुणा नदी, आता अरुणा नदी कुठून उगम पावली? रामसेज किल्ल्यापासून ते रामकुंडापर्यंत त्याचं अस्तित्व दाखवत 8.5 किलोमीटर जी अख्खी नदी संपून टाकली, अख्ख्या नदीवर एन्क्रोचमेंट अतिक्रमण आणि फक्त तिचं अस्तित्व राहिलं इंद्रकुंडावर. नंदिनी, आपले पूर्वज इतके हुशार होते, नंदिनीचं नाव काय केलं? नासर्डी. नासर्डी नाव काय केलं? आपण नाजवली त्यामुळे ती झाली नासर्डी.
वरुणा होती, तिचं नाव काय झालं वाघाडी. वाघाडीची काय दुरवस्था झाली आपण बघतो. सरस्वती नदी होती, ओन रेकॉर्ड नदी, आज रोजी नदी. नाला गेला, नाल्याची गेली गटार. अख्खं ते भांडी बाजार असो, सरप बाजार असो किंवा कापडपेट असो, अख्खी पाणी खाली असत. का? कारण की आता हे ब्रेक मारायला लागलं, रिव्हर्स मारायला लागली. वाघाडी आता पावसाळ्यात रिव्हर्स मारते, सरस्वती नदी रिव्हर्स मारते. रिव्हर्स मारल्यानंतर लोकांचं नुकसान होतं, पण शासन प्रशासनाला काही त्याच्याबद्दल काही सोर सुटक वाटत नाही ना. याचं गांभीर्य आपण ओळखलं पाहिजे. उत्तराखंड मोठा विषय आहे, पण सुदैवाने असं कुठलीही गोष्ट घडता कामा नये. उद्या पण जर काही झालं तर आपल्याकडे मिनी उत्तराखंड होऊ शकतं. ही गोष्ट आपण कीप इन माइंड ठेवली पाहिजे. आपण बघितलं की देवनभाईंनी बऱ्यापैकी जे काही महापालिकेचं नियोजन होतं पाण्याचं, किंवा नद्या त्यांच्या उपनद्या काय काय आहेत या संदर्भातली सगळीच इत्यंभूत माहिती ही आपल्याशी आजच्या जलदिनी शेअर केली आहे. भाई, आपण या कार्यक्रमामध्ये सहभागी झालात, त्याबद्दल धन्यवाद.